पहा तुला जे योग्य वाटेल ते. पण आता इथून पुढे ते अमेझॉन वर ब्रँडेड काहीच टाकायचं नाही. ते याला विचारलं मी, फ्लिपकार्ट वाला जे होतं ना, ट्रेडमार्क बनवून देतो म्हणजे चार्जेस खूपच सांगायचे. त्यातले तर गव्हर्नमेंटचे चार्जेस 4500 फिक्स आहे. तो त्याचे बनवायचे 2000 ते 2500 घेते. तर मग आपण आपले लोकल एरियातले जर एजंट पकडले, त्यांनी एक सपोज जास्तीत जास्त 1000 जरी घेतले तरी चालतं आपल्याला. म्हणजे 1000 का ट्रेडमार्क खात्यात आलं ना, आपल्याला हे क्लासमेट वगैरे ब्रँडेड टाकून अडकणार नाही आपण करत. नाही तर मग आपल्याला प्रत्येक वेळेस हेच GST काढा हेच करत बसावं लागेल. नाही तसं म्हणून नाही, ट्रेडमार्क म्हणजे तुम्ही तुमचा ओन प्रोडक्ट किंवा तुम्ही तुमचं काही पण मॅन्युफॅक्चर करून त्याला दुसरं कोणी काही करू शकणार नाही. आता आपल्याला पुढे जाऊन शर्ट किंवा जे ड्रेस आहे ते सेल करायचे आहे ना, मग आपण जर तसे ब्रँडेड टाकले तर परत ते हेच होणार आहे, ते ऑब्जेक्शन घेणार, त्यांची बिलं पाठवा म्हणणार, परत अडकवणार आपल्याला. मग मी माझं ट्रेडमार्क स्वतःच काढेल, त्याच्यानंतर मग मी ऍज अ दुसऱ्याकडून शर्ट वगैरे बनवून घेतले त्याला मी माझं लेबल प्रिंट वगैरे काढून ते मार्केटिंग करणार. म्हणजे मग कसं आहे, आपण अशा प्रोडक्टमध्ये आता अडकायचंच नाही ब्रँडेडमध्ये, की त्यांनी जर अडकवलं तर आपलं सगळं करणार. त्यापेक्षा असा प्रयोग करून बघू, क्लासमेट वगैरे बंद करून टाकू त्याच्यावर. भेटते पण ते ब्रँडेडमध्ये अशी रिस्क खूप मोठी आहे, आणि FMCG मध्ये एकदम मार्जिनही कमी असते. आणि अमेझॉनवर कसं आहे, आपल्याला असा प्रोडक्ट टाकावा लागतो ज्याच्यात आपल्याला 50% किंवा 70% ऑफ. आपण जर असं टाकलं म्हणजे तसं नेसले वगैरे ते सगळं टाकू शकतो, पण त्याच्यात विकताना 20 बॉटल 30 बॉटल असं विकावं लागतं. समोरचा घेईल की नाही की भाई मोठा प्रश्न आहे. ते आपण जे ते याच्यावर केलं, ते फ्लिपकार्टवर प्रयोग केला होतो, पण फ्लिपकार्टवर अप्रुव्हल यायलाच 3 दिवस खातो. आता हे तर करून बघू आपण. आणि तू मग दुपारी केव्हा फ्री होशील, मी ते बिल शोधून ठेवतो. तेवढा फक्त एक बिल जे आहे ना GST रिटर्न भरून टाक, नाही पण ते सेल आहे त्याचा. म्हणजे अमेझॉनवर सेल तर झालेला आहे, तर आपल्याला काय करावं लागेल, अमेझॉनवरून तो डाटा काढावा लागेल GST RPOचा. नॉमिनल म्हणजे आपण दाखवायचा, म्हणून त्याच्यात 5000 असा सेल दाखवलेला आहे. हो तर त्याला GST साधारण 280 रुपये लागलेला. नाही परचेस जो आहे तो आहे साधारण 5000, पण त्याच्यात GST लावलाय त्यांनी 280 रुपये. सेल फ्लिपकार्टवर झालेला आहे, एका GST मध्ये झालेलं